केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत मुंबईसह इतर शहरातील दुकाने मॉल सुरू करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर पनवेल शहरातील मॉल्स व दुकाने सुरू करण्यात यावी अशी मागणी ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळकर यांनी मल्हारविषयी बोलताना केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने मार्च महिन्यात सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर केला. सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी आस्थापने व्यवहार पूर्णपणे बंद होते. त्यावेळी ते आवश्यक होते, पण त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक जण बेरोजगारी झाले. ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी पुनश्च हरिओम म्हणत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. व्यापारी व ग्राहकांसाठी सध्या सणासुदीचा काळ आहे. कोविड प्रसार होऊ नये म्हणून नागरिक स्वतः काळजी घेत आहेत, सुरक्षितता पाळत आहेत. याबाबत दुकानदार आणि मॉल मालकसुद्धा खबरदारी घेतील. पनवेलमधील मॉल्स व दुकानात शेकडो कामगार काम करीत आहेत. मुंबई पुणे येथे मॉल्स व दुकाने सुरू झाली आहेत. त्याप्रमाणे पनवेलमध्येही कारवाई झाल्यास कामगारांना रोजगार आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, शिवाय ग्राहकांची गैरसोय टळेल. सविस्तर माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळकर यांनी मल्हारविषयी बोलताना दिली आहे. पुणे मुंबईला मॉल चालू होऊन जर काही त्रास होत नाहीये तर मग आपण केव्हा तरी हा विचार करायलाच पाहिजे ना. तुम्ही किती दिवस करोना काय आज नाही, 8 दिवसामध्ये काय बंद होणार यातला नाहीये किंवा 10 दिवसाने बंद होणार यातला नाहीये. हा बंद व्हायला नक्कीच काही काळ जाणार आहे. शेवटी तुम्ही लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. ती हळूहळू बदलत चालली आहे आणि ती बदलत चाललेली असताना कुठेतरी शासनाने पण पुढाकार घ्यायला पाहिजे की चला ठीक आहे, मे व्हॉट कम तुमच्यातले तुम्ही तुमच्या तब्येतीची आणि तुमची स्वतःची काळजी घेऊन जर वावरत असाल तर आमची हरकत नाही आहे असं ज्यावेळेला कुठेतरी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेतील नक्कीच ह्याचा फरक पडेल, आर्थिक चालना मिळेल. शेवटी आज लोकांच्या घरी सणासुदीला 4 पैसे येतील. आज काही नाही म्हटलं तरी ह्याच्यामुळे कित्येक गोष्टी ह्या चेंज होतील. तर हा विचार आम्ही कळकळीची विनंती करतो, आमदारांमार्फत करतो, आमच्या पर्सनली मी कमिशनरना भेटलेल्या आयुक्तांना भेटलेलो आहे. मी इव्हन आपले पहिले आयुक्त आहेत त्यांच्याशी पण बोललेलो आहे. त्यांना पण ते म्हणाले की बाबा ह्याच्या आधी एवढे आज पेशंट वाढत आहेत त्यामुळे आम्ही मॉलला चालू करून देऊ शकत नाही. पण शेवटी कुठेतरी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन तुम्ही चालू करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि हे आम्ही विनंती करण्यास सोडून दुसरं आमच्या हातात काही नाही आहे. आज आम्हाला पण बँकेचे व्याज भरायचे आहेत, बँकेचे हप्ते भरायचे आहेत. शेवटी आज किती महिने, 6 महिने 5 महिने तर झाले पनवेलला, तुम्ही हे किती दिवस तुम्ही बंद ठेवणार आणि शेवटी कुठेतरी चालना केव्हा देणार या? तुम्ही काय 2 महिने 3 महिने अजून बंद ठेवणार? 8-8 महिने 9-9 महिने जर बंद झालं तर लोकांना म्हणजे शेवटी आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही आहे एका ठराविक स्टेजला. सो हा विषय त्या गोष्टीला पोहोचेपर्यंत अगोदर निर्णय घ्यायला पाहिजे.